तो तिकडून जात असताना एक जन्मांध माणूस त्याने पाहिला. गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्माला आला? याच्या की याच्या आईबापांच्या? याच्या किंवा याच्या आईबापांच्या पापामुळे नाही, तर याच्या जीवनात देवाची कार्य प्रगट व्हावी म्हणून हा असा जन्मला. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे तेव्हा कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलून येशू भूमीवर थुंकला. त्या थुंकीने त्याने चिखल केला आणि तो चिखल त्याने त्याच्या डोळ्याला लावला. जा, शिलो नावाच्या तळ्यात चेहरा धु. शिलो म्हणजे पाठवलेल्या. मग त्याने जाऊन चेहरा धुतला आणि तो डोळस होऊन परतला. मग त्याचे शेजारी पाजारी आणि ज्यांनी त्याला पूर्वी भीक मागताना पाहिले होते ते म्हणाले, भीक मागत बसणारा तो हाच नाही का? हा तोच आहे. नाही, हा त्याच्यासारखाच दिसतो. मी तोच आहे. तुला आता कसं काय दिसू लागलं? येशू नावाच्या माणसाने चिखल करून माझ्या डोळ्याला लावला आणि मला सांगितलं शिलोवर जाऊन चेहरा धु. मी जाऊन चेहरा धुतला आणि मला दृष्टी आली. तो कुठे आहे मला माहित नाही.